गेल्या 2 वर्षात जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचं वातावरण आहे. त्याचवेळी सोन्याचा दर मात्र सातत्यानं वाढतोय. भारतात सोने दर प्रति 10 ग्रॅम 39,000 रुपयांच्या उंबरठ्यावर होता. जेव्हा आर्थिक अस्थिरता असते तेव्हा सर्वाधिक गुंतवणूक सोन्यामध्ये होते. परिणामी अमेरिकेनं इराणवर केलेल्या हवाई कारवाईमुळं युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि सोन्या चांदीच्या दरानं पुन्हा उसळी घेतल्याचं जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनचे संचालक भरत ओसवाल यांनी सांगितलं. पुढील टप्प्यात या दोन्ही धातूमध्ये गुंतवणूक वाढतच राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आज सोन्याचा दर हा 40,500 आसपास गेलेला आहे. त्या पाठीमागचं प्रमुख कारण हे आहे की आता जगामध्ये जे अमेरिका आणि इराणच्या बाबतीतल्या युद्धाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि युद्ध आता सुरू झालेलं आहे यांचं, की अशा वेळी सोनं हीच असे धातू आहे की त्याच्यामध्ये गुंतवणूक वाढते. आणि जगामध्ये अशा वेळी कुठेही आजपर्यंतचा इतिहास आहे की अशी काही परिस्थिती युद्धजनक जर झाली त्यावेळी निश्चितच सोन्याचा दर हा वाढत जात असतो. आजच्या सध्या परिस्थितीला ही जी परिस्थिती आहे ही लवकरच सुधारेल असं वाटत नाही. सोन्याचा रेट 40,000 याच्यावर उच्चांकी गेलेला आहे. हा रेट ह्या आताच्या इतिहासामधला सगळ्यात जास्त रेट आहे. आज भारतामध्ये तर सोन्याची मागणी आहेच आणि ही जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्यावेळी पर अंशचा रेट ज्यावेळी वाढतो त्यावेळी सोन्याचा रेट वाढत असतो. इथून पुढच्या काळामध्ये हा सोन्याचा रेट 42,000 गेला तरी आपल्याला हे वाटणार नाही, कारण अशी गुंतवणूक ही अशा परिस्थितीमध्ये सोन्यामध्येच केली जाते. जगामध्ये आर्थिक परिस्थितीचं इतकं मंदीचं सावट आहे अशावेळी सर्वांना ह्या माध्यमातून एक सांगता येते की सोने हीच धातू असं आहे की ह्याच्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कधी ना कधी त्याचा परतावा चांगल्या ह्यानं मिळणारच. तर असं समजून चालू नये की एवढाच रेट वाढला आहे मग काय करावं. मात्र सोन्याचा रेट ह्याच्यापेक्षाही वाढला तर आपल्याला नवल वाटणार नाही.